वैभवी आपले वैभवीच रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते सध्या नवरात्र चालू आहे त्यानिमित्तानं आपण काही खास असं वेगळं बनवणार आहोत ते म्हणजेच उपवासाची इडली चला तर मग कृती पाहूयात या ठिकाणी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि अर्धा वाटी वरई घेतलेली आहे म्हणजेच भगर घेतलेले आहे एका बाउलमध्ये शाबुदाना घेत आहे त्यामध्ये अर्धा वाटी वरई घालत आहे वरई आणि शाबुदाना स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यामध्ये शाबुदाना आणि वरई बुडेपर्यंत पाणी घालणार आहोत भिजण्यासाठी कमीत कमी चार तास भिजवून घेणार आहोत आपण हे शाबुदाना आणि वरई जास्तीत जास्त तुम्ही रात्रभरही भिजवू शकता चार तास भिजत ठेवत आहे चार तासानंतर यातलं पूर्णपणे पा पाणी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा वाटी दही घालत आहे दही मिक्स करून घ्यायचं आहे वरईमध्ये आणि साबुदाण्यामध्ये दही मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बारीक करण्याकरता सर्व मिश्रण आहे ते आपण मिक्सरवरती बारीक करून घेत आहोत बघू शकता खूप छान अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालत आहे खायच्या सोड्याऐवजी तुम्ही इनो देखील वापरू शकता मिक्स करून घेतलेला आहे कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे या ठिकाणी इडली पात्राला तेल लावून घेत आहे तेल लावल्यामुळे इडली आहे ती बेसला चिटकणार नाही सर्व इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे इडलीचं पीठ बनवलेलं आहे ते घालत आहोत सर्व इडली पात्र आहेत ते आपण पिठाने भरून घेणार आहोत या पद्धतीने हे इडली पात्र आहेत ते भरून घेतलेले आहे दुसरंही इडली पात्र भरून घेतलेलं आहे बघू शकता या ठिकाणी इडली पात्रामध्ये पाणी गरम केलेलं आहे इडलीला स्टीम देण्यासाठी त्यामध्ये सर्व ज्या इडली भरून घेतलेल्या आहेत त्या आपण सेट करून घेत आहे आता झाकण लावून ठेवत आहे मीडियम गॅसवरती इडली शिजण्यासाठी पंधरा मिनिटांकरता पंधरा मिनिटानंतर इडली बघूया छान अशी शिजलेली आहे आपली इडली त्यानंतर दहा मिनिट थंड करून घेतलेलं आहे हे इडलीचा कुकर आहे तो या पद्धतीने आपण चमच्याने इडली काढून घेणार आहोत सर्व बाजूने मोकळी करून घ्यायची आहे सुरुवातीला आणि नंतर हाताने काढून घ्यायची आहे इडली बघू शकता खूप छान मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही ही इडली नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू